पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची सुनावणी न झाल्याने ती आता पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे नोटीस केलेल्या कार्यकर्त्यांना मात्र त्यांच्या दालनासमोर आज ताटकळत बसावे लागले त्यामुळे आता पुढील सुनावणी कधी होते याकडे नोटीस मिळालेल्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी तयारीसाठी कार्यकारी दंडाधिकारी व्यस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या निवासस्थानासमोर भाजपाने पाण्यासाठी आंदोलन केलं होतं यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते विना परवानगी आल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांवर सिटीचौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याची दखल घेत कार्यकारी दंडाधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी एकशे अकरा प्रमाणे नोटीस बजावत त्यांना आज हजर राहण्याचं सांगण्यात आलं होतं त्यानुसार भाजपाचे माजी नगरसेवक शिवाजी दांडगे माधुरी अदावंत नितीन चित्ते राजगौरव वानखेडे गणेश नावंदर शैलेश पाटणी रेखा जयस्वाल आणि काही कार्यकर्ते हजर झाले होते मात्र कार्यकारी दंडाधिकारी अशोक थोरात उपस्थित नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिवाजी दांडगे यांनी दिली आहे त्यामुळे प्रशासकाच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना आता पोलिसांची ससे मागे लागल्याची चर्चा परिसरातून होत आहे